मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचा हक्क वाढावा याकरिता यवतमाळच्या सातही विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. 14 सखी मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या ठिकाणी औक्षवण करून व गुलाब पुष्प देऊन महिला मतदारांचे स्वागत करण्यात आले. शिवाय कापडी पिशवी व दिवाळी शुभेच्छा कार्ड देखील मतदारांना वितरित करण्यात आले. मतदान केंद्रावर रांगोळी काढून आणि प्रवेशद्वार सजावट करण्यात आली. लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, जास्तीत जास्त महिलांनी मतदानाचा हक्क बजवावा, महिलांद्वारे मतदान केंद्र चालविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अशा 14 मतदान केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन हे महिलांच्या हाती असणार आहे. जिल्ह्यात 10,48,301 महिला मतदार आहेत. तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 167 आणि 168 वर सखी मतदान केंद्र स्थापन केलेलं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सखी मतदान केंद्रासाठी आवश्यक निकषची पूर्तता इथे करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सोबतच महिला मतदानाची टक्केवारी वाढावी आणि प्लॅस्टिकपासून आपला समाज मुक्त व्हावा याकरिता आम्ही या ठिकाणी मतदान केलेल्या स्त्रियांना कापडी पिशवी सोबत एक ग्रीटिंग कार्ड आणि एक गुलाबाचं फूल आम्ही देत आहोत. आणि गिडामनगरचं ह्या एरिया आहे आणि या एरियामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाची टक्केवारी कमी होती, त्यामुळे आम्ही या भागाची या मतदान केंद्रासाठी निवड केलेली आहे. सो या सखी मतदान केंद्राद्वारे जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणं हा आमचा हेतू आहे. सोबतच प्लॅस्टिक निर्मूलन हा आमचा दुसरा हेतू आहे. थँक्यू.